क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. उद्या सुद्धा आपण चांगला क्रिकेट पाहणार आहोत. यस ओ टू मनीष पाटील. पहिले 5 षटकासाठी मनीष पाटील येतील. नक्कीच एक स्वागत सन्मान बाकी आहे, तो स्वागत सन्मान आपण करणार आहोत. येस खारेगाव मास्टर सलामी जोडी पाठवायची आहे आणि इकडे व्हीआयपी डायस कडे येऊन बसायचं. मी विनंती करतोय सेमीफायनल सामना यायचा लगेच. चला खारेगाव मास्टरच्या फलंदाजी सलामी जोडी पाठवायची आहे. येस मनीष आणखीन एक स्वागत सन्मान बाकी आहे. या ठिकाणी आपण बघतोय माननीय श्री हरचंद्री म्हात्रे आपल्या व्हीआयपी डायस वर उपस्थित. मी विनंती करतो रजनीकांतजी म्हात्रे यांना की त्यांच्या शुभ हस्ते हर्षण म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सर्वांनी इकडे यायचंय. खारेगाव मास्टर सर्वांनी इकडे या. खारेगाव मास्टर सर्वांनी इकडे समारोहच्या कक्षाच्या डावीकडे यायचंय. आपण पाहू शकता या ठिकाणी श्वाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातं. हरचंद्र म्हात्रे यांना जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. रजनीकांत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय मान्यवरांचा. त्यानंतर आपण बघतोय जुचंद्र परिसरातून आणखीन आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. माननीय श्री जयवंत म्हात्रे आणि आमचे आलेले आहेत. मी विनंती करतोय प्रदीप राव यांना की त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री जयवंत म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. माननीय श्री जयवंत म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जातोय. पुष्पगुच्छ श्वाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपण बघतोय आणखीन मान्यवर आमच्या व्हीआयपी डायसवर माननीय श्री अनिलजी म्हात्रे हे उपस्थित झालेत. मी विनंती करतोय किरणजी जाधव यांना. किरण जाधव यांना त्यांच्या शुभ हस्ते अनिल म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. अनिल म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. जय हनुमान स्पोर्ट कामन 40+ मास्टर्स तुमचं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम एव्हरीबॉडी. तर या ठिकाणी आपण बघतोय त्यानंतर आपण बघतोय भगवान पाटील नवगर चे आणि या ठिकाणी आपण बघतोय ज्येष्ठ सदस्य सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा स्वागत सन्मान केलं जाईल. भगवान पाटील येस भगवान पाटील यांनी सुद्धा यायचं आहे. आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मी विनंती करीन जितेंद्र पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते भगवान दादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. साउंडर मेंबर यस निश्चितच ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. या ठिकाणी सामन्याला सुद्धा सुरुवात होताना दिसते. मनीष या ठिकाणी तयार आहे. मायक्रोफोन घेऊन आपण बघतोय पहिला स्वागत आणि सन्मान केला जातोय. या वेळेस चेंडू वळवला आहे तो नो मॅन्स लँड मध्ये चेंडू वळवला. चेंडू जातोय तो शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय पोहोचतोय थर्ड बँड क्षेत्रामध्ये. एक धाव दोन धाव पूर्ण करण्याचा करण्याचा प्रयत्न होतोय की पाहू. या वेळेस मात्र चेंडू हा सीमारेषेच्या पार गेलेला आहे. थोडीशी वाट पाहिले जर चेंडू आत असेल तर तुम्हाला धावून धावा काढाव्या लागतील. जर त्या सीमारेषेच्या बाहेर गेला तरच दोन धावा डिक्लेअर मिळतील. याची दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे जेणेकरून हा सेमीफायनलचा सामना आहे शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातला. कुठलाच वाद होणे अपेक्षित नसेल दोन्ही संघांकडून. जर सीमारेषा आता मयूर म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. काल ॲक्शनमध्ये सुद्धा दिसले होते. वेलकम मयूर म्हात्रे. नक्कीच सर्व मान्यवरांचं आम्ही व्यासपीठावर हार्दिक स्वागत करतोय. सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. यावेळीच पहिल्या चेंडू दोन धावा पूर्ण केल्या आहेत आणि संघाला एक चांगली स्टार्ट मिळवून दिली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे दोन. गोलंदाज आहेत विलास स्ट्राईकवर आहेत प्रमोद. यावेळेस मोठा फटका येतो चेंडू बघते लॉंगॉन क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण दुसरा करण्याचा प्रयत्न होतोय की नाही पाहूया. यावेळेस मात्र नोचा इशारा केलाय प्रमोद यांनी. यावेळेस थ्रो मात्र चुकीचा आहे. फेकी चुकीची होती. दोन धावा पूर्ण केल्यात. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्यात यश येते ते प्रमोद यांना. धावसंख्या झाली ती म्हणजे 4. यावेळेस फक्त चेंडूला ओवर पिच चेंडू होता. चेंडूला लेग स्टिकचा चेंडू फक्त चेंडूला दिशा दिली. फक्त थोडस मोमेंटम दिलंय आणि चेंडू वळवलाय लॉंगॉंग क्षेत्रामध्ये आणि दोन धावा पूर्ण केल्यात. ओव्हरच्या माध्यमातून एक धाव मिळाली आणि एक धाव ही धावून काढले. धावसंख्या झाली ती म्हणजे 4. यावेळेस शॉर्ट लेन चेंडू होता. आज व्हीएसटीच्या बाहेर चेंडू होता. जरा वाट पाहिली पंचांकडे दाद मागण्याचे प्रयत्न केला पण पंच हे तटस्थ उभे होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू फेकले गेले. धावसंख्या झाली ती म्हणजे 4.
पुन्हा एकदा विलास चौथा चेंडू घेऊन येतील आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र चुकतायत आणि यावेळेस मिलिंद यांचा नऊचा इशारा येतोय आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगलं बॅकअप केले आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती विलास यांची दोन बॅक टू बॅक निर्धाव चेंडू त्यांच्या फोरून फेकले गेलेले आहेत. नक्कीच एक चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला विलास यांची पाहायला मिळते. चार धावा झालेल्या आहेत, चेंडू फेकले गेले चार, अजून दोन चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातले. राईट टर्म ओव्हर द विकेट, टू टू गो. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लावला येतो शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये. एकदा पुढे दुसऱ्या करण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस फेकी मात्र चुकीची ठरते आहे. दोन धावा धावून पूर्ण केल्या आहेत प्रमोदाने, मिलिंद यांनी. धावसंख्या झाली ते म्हणजे सहा धावा, बिनबाद सहा धावा. आतापर्यंत पाहिलं तर आपण जास्त रूम देण्याचा प्रयत्न दिसतोय तो विलास यांना आणि तेव्हाच चेंडूला शरीरापासून दूर नेत आहेत प्रमोद आणि फक्त ऑफसाईडला खेळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत प्रमोद. धावसंख्या सहा झालेली आहे, चेंडू फेकले गेले ते म्हणजे पाच, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. यावेळेस पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडू वाटवला आहे, चेंडू फक्त एकच धाव मिळेल. यावेळेस मात्र दुसरा धाव करण्याचा प्रयत्न तसा होत नाही आहे. मिलिंद यांची नऊचा इशारा आला होता आणि यावेळेस एक माफक षटक हाताळलं आहे ते विलास यांनी. फक्त सात धावा दिल्यात एक सुरुवातीच्या षटकात, एक चांगली स्टार्ट दिला, एक चांगलं मोमेंटम दिलंय ते विलास यांनी कोपरी संघाला. बिनबाद सात धावा, कमॉन डीजे. तपाव्या दुसरं षटक घेऊन येत आहेत कारण पहिलं षटक हे प्रभावीरित्या हाताळण्यात आलेलं आहे कोपरी मास्टर संघाकडून. विलास यांनी एक चांगलं नेहमी चांगला स्टार्ट कोपरी संघाला देत असतात ते आणि यावेळी देखील तितकाच चांगला स्टार्ट कोपरी संघाला दिलेला आहे. तर विलास यांनी एक प्रभावी षटक हाताळलंय, एक इकॉनॉमिकल षटक हाताळलंय, एक संयम ठेवला होता कारण सुरुवातीच्या दोन चेंडूवर चार धावा आल्या होत्या. त्यानंतर एक संयम ठेवला आणि एक चांगलं व्हेरिएशन केलं, टप्प्यामध्ये बदल केला आणि दोन बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकले गेले. त्यानंतर मात्र तीन धावा दोन चेंडू आल्या म्हणजे एकंदरीत सात धावा या पहिल्या षटकात आलेल्या आहेत. दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज प्रशांत. स्ट्राइक वर आहेत प्रमोद, नॉन स्ट्राइकला आहेत मिलिंद. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत, पंचांनी वाईडचा इशारा केला. एक अवांतर धाव घोषित केलेली आहे कारण ऑफस्टिक वर लँड करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा फेडल्यानंतर वेगाने येतोय, आत वळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडूच्या रेषेत न येता बॅकफूटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता प्रमोद यांचा, पण प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते, आठ धावा झालेल्या आहेत आणि यावेळेस मात्र फक्त ड्राईव्ह केला, एकदा पूर्ण केले, चांगला प्रयत्न दिसतोय आपल्याला. यावेळेस फेकी अचूक होती, एक धाव मिळेल, धावसंख्या वाढते होते ती म्हणजे नऊ धावा झालेल्या आहेत. चेंडू फेकले गेले दोन, आठ चेंडू नऊ धावा. एक चांगली सुरुवात कोपरी मास्टर संघाची पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून कारण टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली होती खारेगाव मास्टर संघाने, पण त्यांना फलंदाजी तितकीची जो निर्णय घेतला आहे तो सध्यापुरती आपण पाहिला. तर ते बॅक बॉल टू बॉल खेळतायत म्हणजे जवळपास सहाच्या सरासरीने खेळत आहेत. यावेळी स्ट्राईकवर आहेत मिलिंद, चेंडू फेकले गेले तर दोन धावा झाले ते म्हणजे नऊ. यावेळेस मात्र आडव्या बॅटीने फटका मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू बहुते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल रुपी बाद होत आहे. तर मिलिंद पहिल्या चेंडू बाद. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows it, Bravo. Champion, 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 champion. Thank you. Champion. आणि तीन चेंडू फेकले गेले आहेत आणि नऊ चेंडू नऊ धावा झालेले आहेत. एक चांगलं असं वर्चस्व निर्माण केलंय कोपरी मास्टर संघाने. खंडू भोईर, खंडू भोईर आणि हात वर करे, तुमच्याकडे आम्ही कॅमेरा नेला होता तुम्ही नाचत असताना. यावेळेस प्रशांत पुन्हा एकदा मोठा फटका येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. विलास यांच्या डोक्याच्या वरून चेंडू होतोय, एकदा पूर्ण दुसरा धाव करण्याचा प्रयत्न होतोय की नाही पाहूया. प्रमोद यांनी स्टॉपचा इशारा केलेला आहे, रवी यांना दुसरी धाव हवी होती पण यावेळेस मात्र थोडंसं मिसफिल्डिंग होतं आणि डेंजर एंडला प्रमोद पोहोचतात आणि यावेळेस पंचांकडे दाद मागतात. पंचांनी दाद फेटाळून लावलेली आहे आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. दोन धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे अकरा धावा. नेल्सन फिगर आपण म्हणू शकतोय, अकरा धावा एक गडी बाद. अजूनही चार रवी, नवीन फलंदाज रवी आलेले आहेत, फलंदाजासाठी रवी आलेत. तर पाहू शकतोय आपण
रवी फलंदाजासाठी आलेले आहेत, अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक वर आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईक घेतली होती म्हणजे प्रमोद यांनी जास्तीत जास्त स्ट्राईक घेतलेली आहे. सगळ्यावर धावा ज्या आहेत त्या प्रमोदनेच बनवलेल्या आहेत. यावेळेस पाहिलंय की चेंडू ऑप्स्टिकच्या बाहेर पिचिंग होतोय, थांबलेत. पंचांनीचा इशाऱ्याची वाट पाहिली, पंचांचा योग्य तो इशारा आलाय. अवांतदा वाईटच्या माध्यमातून धावसंख्या एकने पुढे जाते. धावसंख्या होते ते म्हणजे 12, चेंडू फेकले गेले ते म्हणजे 4. यावेळेस बॅकफिटला येऊन चौभार
समालोचक कक्षामध्ये आलेलं आहे. कसेही तीन षटकार मारले तर तुम्हाला 5,000 रुपयाचं पारितोषिक जय मल्हार खारेगाव मानकरगल यांच्याकडून आलेलं आहे समालोचक कक्षात. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 25 धावा. कमांड डीजे एक सुमधुर संगीत होऊन जाऊ द्या, मिळूया, भेटूया ब्रेक नंतर. रवी खेळत आहेत 5 धावांवर. संतोष अजून आता स्ट्राईकवर आलेले आहेत. षटकांचं पाहायला गेलं तर पहिल्या षटकात 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 8 धावा आल्या, तिसऱ्या षटकात 10 धावा आल्या. म्हणजे एक आलेख उंचावत जात आहे खारेगाव मास्टर संघाचा. कारण पहिल्या षटकात धावसंख्या होती ती म्हणजे 7, नंतर 15 आणि नंतर 25. दोन षटकाचा खेळ शिल्लक आहे म्हणजे 12 चेंडू अजून शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर आहेत दावखुरे गोलंदाज मनोज, स्ट्राईकवर आहेत फलंदाज संतोष, नॉन स्ट्राईकला आहेत रवी. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 25. नवीन गोलंदाज मनोज आलेले आहेत. डावखरे ऑफ कटर गोलंदाज आहेत. संतोष राव स्ट्राईकवर. यावेळेस मात्र जागा बनवली चेंडूला मारण्यासाठी. एक धाव पूर्ण करून दुसरा करण्याचा प्रयत्न होतोय की नाही पाहूया. यावेळेस मात्र एकच धाव मिळेल, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला नाहीये, पण पंचांचा निर्णय यायचा आहे. एक धाव मिळेल, चेंडू अडलेला आहे. तर चेंडू त्या पट्ट्याच्या मागे गेला तरच तुम्हाला 2 धावा मिळणार आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 26. पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेले आहेत रवीसाठी. यावेळेस बॅकफुटला आले, बॉडी बॅलन्स केला, चेंडू वळवला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण दुसरा करण्याचा प्रयत्न नक्कीच होईल, कारण क्षेत्ररक्षण चुकते आणि त्याचा फायदा होतोय तो खारेगाव मास्टर संघाला. 2 धावा मिळतील, 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते ते म्हणजे 28 धावा झालेल्या आहेत. नक्कीच एक चांगली संयमी खेळी खेळताना आपण पाहतो रवी यांना, कारण पाहिलंय की 2 सलामीचे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्याला सावरून खेळायला हवंय. तसाच खेळ आपल्याला पाहतोय रवी यांचा पाहायला मिळतोय. तब्बल खेळतायत 8 धावांवर खेळताय, चेंडूंचा सामना केलाय तो म्हणजे 6 चेंडूंचा सामना केलाय आणि 8 धावांवर खेळताय. संतोष राऊत पहिल्याच चेंडूचा एक धाव काढून स्ट्राईक रोटेट केले. यावेळेस मात्र मिस टाईम स्ट्रोक होता मनोज यांच्यामध्ये, व्यवस्थित कॉम्बिनेशन झालं नाही आहे, यशीरक्षक आणि यांचा संपर्क होत नाही आहे आणि नक्कीच रवी यांना त्याचं जीवदान मिळतंय. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकते, 29 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. चांगलं षटक हाताळत आहेत ते म्हणजे मनोज. 4 धावा खर्च केला, 3 चेंडूंचा सामना, 3 चेंडू झालेले आहेत, 3 चेंडू सामना अजून करण्याचा शिल्लक आहे. यावेळेस कमी गतीचा चेंडू होता आणि यावेळेस चेंडूच्या रेषेत न येता आडवा बॅटीने खेळण्याचा प्रयत्न संतोष यांचा फसलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या थांबते ती म्हणजे 29 धावांवर. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू संतोष राऊत यांच्याकडून पाहायला मिळतात आपल्याला. नक्कीच आता संकटात सापडला आहे तो खारेगाव मास्टर संघ, कारण 4th षटक चाललंय, 5 चेंडू झाले, धावसंख्या झाली ती म्हणजे 29. यावेळेस बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू, खूपच खराब फलंदाजी म्हणावी लागेल संतोष राऊत यांची, कारण शेवटच्या महत्वपूर्ण षटकांमध्ये अशी फलंदाजी करणे म्हणजे खरंच आपला संघ आता संकटात टाकण्यासारखं झालंय. 4 षटकांची समाप्ती झाली, धावसंख्या थांबली आहे ती म्हणजे 29 धावा. शेवटचा षटक आता शिल्लक असेल आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत गोलंदाज बाबू. 29 धावा झालेल्या आहेत, 29 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. तर खरोखरच एक महत्वपूर्ण षटक हाताळलंय, कारण फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. 4th षटकामध्ये 4 धावा दिलेल्या आहेत आणि 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू त्यांच्याकडून फेकले गेलेले आहेत.
चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 झालेली आहे. पाहू शकतोय आपण संतोष यांच्याशी व्यवस्थित संपर्क होत नाही आहे सीमारेषेच्या फलंदा क्षेत्ररक्षकांचा. फक्त इकडे तिकडे त्यांना पळवापळवी चालू आहे की कुठेतरी एकाच ठिकाणी स्तब्ध उभं राहायचं आहे. यावेळेस बाबू सज्ज स्ट्राईकवर आहेत. रवी राईट आर्म ओव्हरचा मारा घेऊन येत आहेत. थोडासा लाँग रनअप राईट आर्म ओव्हरचा मारा. शॉर्ट प्लेन शॉर्ट ऑफ लेन चेंडू वळवला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करून दुसऱ्याकडचा प्रयत्न होतोय की नाही पाहू. यावेळी क्षेत्ररक्षण चुकते. दोन धावा पूर्ण करत आहेत खारेगाव मास्टरचे खेळाडू. या दोन धावांच्या मदतीने धाव फलक पुढे सरकतोय. तो म्हणजे 31 धावा 31 ऑन बोर्ड. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काहीच बॅकफूटला आलेला आहे तो खारेगाव मास्टर संघ, कारण मोठा फटका अजूनपर्यंत आलेला नाही आहे. राजेंद्र बाबू संतोषांना पुन्हा हलवलेलं आहे. खरोखरच परीक्षा चालू आहे संतोष यांची. धावसंख्या झाली ती म्हणजे 31. यावेळेस मात्र एक आपण फ्लिकच्या ग्लान्सचा फटका मागतो. ग्लान्स येतोय. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता वळतोय. दोन धावा पूर्ण करतायत आणि नक्कीच त्याचा फायदा खारेगाव मास्टर संघाला दोन धावाने होतोय. दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. तो म्हणजे 33 धावा झालेल्या आहेत. चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जर आपण पाहिलं तर सरासरी आहे ती 8 सरासरी. 8 सरासरीने खेळलं तर नक्कीच या षटकांच्या समाप्तीपर्यंत 40 धावापर्यंत पोहोचू शकतोय. तर खारेगाव मास्टर संघ पहिल्या षटकापासून 8 सरासरीने खेळण्याचा प्रयत्न हा दिसतोय. पण कोपरी मास्टर संघासमोर 8 सरासरी खरंच एक सोपं आव्हान असू शकते. नितीन पाटील आमचे पाटील सामना पाहत आहेत. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता पण तितकाच वेगाने चेंडू बाहेर वळतोय आणि चेंडूच्या रेषेत न येता बॅकफूटला येऊन फक्त जेंटल पुश देण्याचा प्रयत्न केला होता कव्हरच्या दिशेने. प्रयत्न चुकतोय. निर्धाव चेंडूजी सांगत होते. धावसंख्या थांबते ती म्हणजे 33 धावांवर. 3 चेंडू फेकले गेलेत. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे तर कोपरी मास्टर संघाचा. यावेळेस मात्र त्रिफळा चीज झालाय सबमरीन डिलेव्हरी आणि रवी त्रिफळा चीजच्या रूपात बाद. धन्यवाद. नवीन फलंदाज आले ते म्हणजे महेश. स्ट्राईकवर आहेत महेश. नॉन स्ट्राईकला आहे संतोष. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकतोय. बाबू यांचे 4 चेंडू 4 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केला. 4 आणि 5 षटक ते महत्त्वाचं होतं. त्या षटकामध्ये मात्र धावा जितक्या म्हणाव्या तितक्या आल्या नाही आहेत. फक्त 4 षटकात 4 धावा आल्या आहेत आणि 5 षटकात आत्तापर्यंत 4 चेंडूचा सामना करण्यात यश आलं आणि 4 धावा निघालेल्या आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. एक महत्त्वपूर्ण गडी देखील बाद केला आहेत राजेंद्र यांनी. यावेळेस पुन्हा एकदा 5 चेंडू घेऊन येतील राईट आर्म ओव्हर. यावेळेस मात्र आडवा वाटेने मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. पडल्यानंतर आत येतोय. तितक्याच वेगाने वळतोय आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राजू यांची बाबू यांची. आता शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या थांबली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 33 धावा 33. शेवटचा चेंडू महेश राऊत यांच्यासाठी घेऊन येतील बाबू. 33 धावा झालेल्या आहेत. यावेळेस फक्त ट्रान्सिंग ऑन द विकेट. चेंडू वळवला येतो कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केले दुसरा करण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 36 धावांचं आव्हान हे दिलेलं ते कोपरी मास्टर संघाला. तर नक्कीच लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं खारेगाव मास्टर संघाने आणि कोपरी मास्टर संघाने आपली सलामीची जोडी मैदानात खेळण्यासाठी पाठवायची आहे. तर लगेचच क्षेत्र शजून घ्यायचं. आता आपण 30 तारखेला आमच्या खारेगावात जत्रा आहे. खारेगावात श्री सत्यनारायणची जत्रा आहे. वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने जत्रा आहे. तर जत्रेला सर्व संघांनी यायचं आहे. सत्यनारायणची जत्रा आहे आणि कोपरीकडे आज पूजा आहे. तर पूजेसाठी जायचं आहे. पण 30 तारखेला 30 एप्रिल 2018 रोजी खारेगावातली सत्यनारायणची जत्रा आहे वैशाख पौर्णिमा. तर संध्याकाळी नाटक देखील आहे.
आपलं आगरी दोन अंकी आगरी कोई नाटक आहे, क फालतूगिरी आहे, त्या नाटकामध्ये माझा देखील छोटासा रोल आहे. तर सर्वांनी यायचं आहे, नाटकाचा आस्वाद घ्यायचा आहे. ज्यांना नाटकाबद्दल प्रेम आहे त्यांना सर्वांना आग्रहाचं आमंत्रण असणार आहे. रात्री ठीक 10:30 क फालतूगिरी आहे आगरी कोई नाटक. आपलं आगरी कोई नियम मानत नाही. चला, आणि आता या पुढील समालोचन करतील माझे सहकारी मित्र, ज्येष्ठ समालोचक, व्यावसायिक समालोचक श्रीयुत हेमंत पाटील पोमण. खूप खूप धन्यवाद मनीष. अंतिम सामना अंतिम क्षणामध्ये आजचा दिवस येऊन ठेपलेला आहे. आपण पाहतोय जर्मन स्पोर्ट कॉमन आयोजित 40+ मास्टर्स चषक 2018 आयोजन. आगरी कोळी समाज मंडल ठाणे, मुंबई ठाणे पालघर आयोजित ही जबरदस्त स्पर्धा. निश्चितच सेकंड लास्ट ही स्पर्धा असेल, याच्यानंतर घोडबंदर या ठिकाणी स्पर्धा असणार आहे पुढच्या विकेंडला. आणि त्या ठिकाणचा जो ड्रॉ आहे तो उद्या ठीक 2 या ठिकाणी ड्रॉ केला जाईल. कोणत्या संघाच्या जोडीला कोणता संघ लागेल याचा ड्रॉ उद्या ठीक 2 आपल्याच या व्ही आय पी डाईसवर केला जाणार आहे. ही स्पर्धा आपण बघतो कॉमन मास्टर्स, अतिशय जबरदस्त आयोजन. प्रत्येक संघाला टी शर्ट्स दिल्या जातात, 12 खेळाडूंना टी शर्ट दिल्या जातात. जयेंद्र भोसकर आमच्या पोमन मास्टर्सचे सदस्य या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. फक्त 36 धावांचं आव्हान असेल, 30 चेंडू आणि 36 धावा. म्हणजे जर आपण पाहिलं तर 7 थोडंसं जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे कोपरी संघाला. असं वाटलं होतं की उलटफेर आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त आपण जर बघितलं तर कोपरी संघ हा फायनलमध्ये पोहोचलेला आहे. मात्र आजसुद्धा या ठिकाणी आपलं वर्चस्व कायम ठेवताना दिसतोय. जो आपला दबदबा आहे तो कायम ठेवताना दिसतोय, तो म्हणजे कोपरी मास्टर्स हा संघ. अतिशय चांगला गोलंदाजी अटॅक कोपरी मास्टर्स संघामध्ये आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर फलंदाजी अतिशय चांगली आहे. तर या तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतोय कोपरी मास्टर हा संघ. कोपरी मास्टर्स वर्सेस खारेगाव असा हा आपण सेमीफायनल सामना पाहतोय आजच्या दिवसातला हा पहिला सेमीफायनल सामना. 2 यावेळेला आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडला पंच आपल्याला दिसतात. जे मेन पंच आहेत ते महेंद्र पाटील आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता विनायक म्हात्रे, जे अतिशय चांगले आणि ऑफिशियल अंपायर्स ज्यांना म्हटलं जाते. V1T क्रिकेटमधील मागील 3 कायम अंपायरिंग करताना दिसतात ते. आपल्याला 40+ मॅचेसमध्ये जास्तीत जास्त अंपायरिंग करताना दिसतात V1T क्रिकेटमध्ये. पहिलाच चेंडू यावेळेस बॅक खाली घेतो चेंडूला, बॅकलिपला खाली करून खेळला जातो. चेंडू येतो मिडॉनच्या दिशेने, एक धाव मिळते, एकाच धावा समाधान मानतात दोन्ही फलंदाज. एक धावाने खातं खोललं जाते ते फलंदाजाचं आणि संघाचं सुद्धा खातं खोललं जाते एका या धाबेने. पुन्हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू घेऊन जाईल. फक्त 36 टार्गेट आहे, एक छोटं टार्गेट आहे. पुन्हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बघायला फक्त चिप केलेला हवेमध्ये पहिला होता अगोदरच जयंत पाटील याने, की डीपमध्ये शतरक्षक आहे, जवळ कुठल्याही प्रकारचा शतरक्षण नाही आहे. त्यामुळे फक्त चिप केलं होतं हवेमध्ये. एक धाव पूर्ण केली जाते, एक धाव्याने जयंत पाटील आपलं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या पोचवतो ती 2 या धावसंख्येवर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रमोद. पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटनी हलक्या हाताने खेळला जातो चेंडूला कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, एकाच धावा समाधान. काही आवश्यकता नाही मोठे फटके मारण्याची, कारण 36 टार्गेट विजयासाठी आहे. मात्र कधी कधी भरपूर वेळा आपण पाहिलेलं आहे की लो स्कोरिंग सामनासुद्धा एक रोमांचक सामना होत असतोय. त्याची गरज अशी आहे की पहिल्या 2 चांगलं इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी आणि गडीसुद्धा बाद केले पाहिजे तरच. यावेळेस बघितलं फक्त चेंडूला टर्न केलं, चेंडू तर मिडपिकेटच्या दिशेने, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो होतो, गडी बाजूनीची शक्यता, मात्र कलेक्शन चांगलं होऊ शकलं नव्हतं.
प्रमोद याच्या मार्फत आणि या दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दोन धावांनी धावसंख्या पोहोचते ती पाच या धावसंख्येवर. या वेळेस पण जर पाहिलं तर निश्चितच चांगलं चेंडूला कलेक्ट केलं असतं गोलंदाजाने तर निश्चितच धावची चुरपेने फलंदाज बाद होऊ शकला असता. पुन्हा एकदा टर्न करायचा प्रयत्न अपील केली जाते आणि बघितलं पंचांनी दर्शवून दिलेलं की चेंडू कुठल्या बाजूने जात होता आणि निर्धाव चेंडू या या ठिकाणी कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे ज्या प्रकारे आय पी एलमध्ये रिव्ह्यू पाहिला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज फुलटॉस घेऊन पुन्हा एकदा खेळला जातो चेंडूला. चेंडू जातो मिड विकेट रिजनला. पुन्हा एकदा दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्राइकला थ्रो गडी बाजूची शक्यता डिरेक्ट होते होते का बघूया. मात्र या ठिकाणी दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दोन धावांनी धावसंख्या सात या धावसंख्येवर पोहोचते. षटकाची सुद्धा समाप्ती होते. ज्या अस्किंग रनरेटनी फलंदाजी करायला पाहिजे त्याच अस्किंग रनरेटनी फलंदाजी करताना दिसतो आपल्याला कोपरी मास्टर्स हा संघ खारेगाव संघासमोर. या सेमीफायनल सामन्यामध्ये अतिशय महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला एक पारितोषिक निश्चितच लागवणार. आपल्या डिस्प्लेमध्ये आपण पाहू शकता अतिशय आकर्षक अशा ट्रॉफ्याज एक नंबरसाठी आणि दुसऱ्या क्रमांकासाठी अतिशय चांगल्या ट्रॉफ्या. हे ट्रॉफी पाहिल्यानंतर प्रत्येक संघाला वाटेल की आपणच या ठिकाणी विजय झालो पाहिजे. एक षटकाची समाप्ती धावसंख्या सात. छोटासा ब्रेक घेऊया डीजे यांच्याकडे वळूया. मलाई गो गौतारा साईचे पालकीला वाजतई कसा ब्यांड यो कुंभार खान पाड्याचा. वाजतई कसा ब्यांड यो कुंभार खान पाड्याचा. वाजतई कसा ब्यांड यो कुंभार खान पाड्याचा. मंदिरा कोणी पालकी. दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर येतोय मनोज. मनोज हा गोलंदाज येतो स्ट्राईक अँडवर फलंदाज असेल तो मनोज. मनोज टू मनोज बघूया दोन मनोज या ठिकाणी आमने सामने. पहिला चेंडू राईट आम रामडे विकेट. शॉर्टपिच चेंडू उकरण्याचा प्रयत्न आहे. व्यवस्थित अलिव्हेशन बनू शकला नाही. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आहे. या ठिकाणी दोन धावा पूर्ण केले जातात आणि यावेळेला आपण बघितलं चेंडू पडद्याच्या मागे जातोय म्हणजे दोन धावा डिक्लेअर घोषित केल्या जातात पंचांमार्फत. दोन धावांनी धावसंख्या नऊ या धावसंख्येवर पोहोचते. शतरक्षण जर बघितलं ऑनसाईडला पाच शतरक्षक आहेत आणि ऑफसाईडला चार. अतिशय खराब चेंडू होता शॉर्टपिच चेंडू होता. त्यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बघितला थर्डमॅनच्या दिशेने केला होता. शेवटच्या क्षणाला चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता. उद्यासुद्धा जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळेल. उद्या आठ संघ आपल्याला ॲक्शनमध्ये दिसतील. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची जबरदस्त लढत पोमन मास्टर वर्सेस कामन. एवढेच पूल गेले शॉर्ट आर्म पूल आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपमध्ये शतरक्षक आहे ना. चांगलं शतरक्षण चांगली फेकी होते. एकच धाव मिळेल. एक धावापेक्षा जास्त काय मिळणार नाही. एक धावेने संघाची धावसंख्या पोचते ती दहा या धावसंख्येवर. डबल फिगरमध्ये धावसंख्या पोचते. आता मात्र सव्वीस धावांची आवश्यकता विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहे ते बावीस. बावीस चेंडूमध्ये सव्वीस धावांची आवश्यकता असेल कोपरी संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी. ये जॉनवन स्पोर्ट कामन आयोजित 40 प्लस मास्टर्स चषकमध्ये. अतिशय चांगला फटका ऑन द राईज खेळला होतो चेंडूला. लॉग ऑफच्या दिशेने शतरक्षक तैनात. चांगलं शतरक्षण एकाच धावेवर रोख दिले. दुसऱ्या धावचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी आहे. मात्र गडी बाद होण्याची शक्यता आणि धावची चुरपेने फलंदाज मनोज हा बाद. धाव घेण्याचा प्रयत्न केला मनोज हा फलंदाज. धावची चुरपेने बाद होतोय. अगोदरच वेट कॉल केला होता जयंत पाटील याने. मात्र जयंत पाटील यांच्याकडे लक्ष दिलं नव्हतं मनोज याने आणि धावची चुरपेने बाद होतोय. नवीन फलंदाज जातोय खेळपट्टीवर संतोष. एक अटॅकिंग फलंदाज म्हटला जातो संतोष याला. अटॅकिंग फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये संतोष याने. स्वतः कर्णधार सुद्धा या संघाचा. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर तयार होईल मनोज.
मनोज राइट आर्म रविंद्र विकेट समारा संतोष साठी. 36 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. 11 धावा आतापर्यंत. क्लिंग बोल्ट अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. त्रिपला चित्तो होतोय फलंदाज आणि हा दुसरा फलंदाज बाद होतोय कोपरी संघाचा. निश्चितच दोन फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. तर हे दुसरं षटक प्रगती पदावर. 10 चेंडूमध्ये 10-11 धावा धावपळकावर आणि दोन फलंदाज बाद. नवीन योगेश जाताना आपल्याला दिसतोय. मी म्हटलं होतं की लोस टोटल सामनेसुद्धा कधी कधी रोमांचक होत असतात. यावेळेस मात्र एक 100% एफर्ट देणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे खारेगाव या संघाला. एक मी सामना पाहिला होता सिद्धिविनायक चषकमध्ये. 3 षटकाचा सामना होता. दैसर बॉईज दैसर वर्सेस ओम ब्रह्मदेव गोरदेव. 13 धावांचं टार्गेट फक्त दिलं होतं दैसर बॉईज संघासमोर 3 षटकामध्ये गोरदेव संघाने. मात्र गोरदेव संघाने 13 धावा डिपेंड केल्या होत्या. हे एक लो स्कोर सामना म्हणजे फार लक्षात आहे. कारण 13 धावा 3 षटकामध्ये फार कमी धावसंख्या होती. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. बॅकफुट जातो पंच केला जातो चेंडू जातो एक पॉईंटच्या दिशेने शतरक्षक डीपमध्ये तैनात होता. त्या ठिकाणी येतो चेंडू अडवतोय. बघूया किती धावा येतील या ठिकाणी. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज आणि या 3 धावा सहज गतीने पूर्ण करतात. 3 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. हे जे सिंगलचे डबल डबलचे ट्रिपल जे होते ते रोखणं फार गरजेचं असेल ज्यावेळेस तुमच्याकडे धावसंख्या फार कमी असेल. 100% एफर्ट चांगला शतरक्षण गोलंदाजी अचूक टप्प्याची अचूक लेंथ आणि अचूक लाईनने गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. राईट आर्म राऊंड विकेटने हलक्या हाताने पुन्हा एकदा चीप केलं जातंय. हा एक वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्राइकला थ्रो गडी बाजूची शक्यता आणि यावेळेस मात्र आपण बघितलं 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. योगेश डेंजर यांकडे धावत होता सुखरूपरित्या आपल्या प्रॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. जयंत पाटील यांचं एक वैशिष्ट्य आहे ते फील्ड रिक्षक्षण बघतात. शतरक्षण कुठे लावलेलं आहे ते बघतात. त्यानंतर अतिशय अचूक फटका खेळताना दिसतात आपल्याला. ह्याला म्हणतात अनुभव. अतिशय फ्लिकचे फटके अप्रतिम खेळताना दिसतात जयंत पाटील. ज्यावेळेस खराब चेंडू पडतो त्यावेळेस खराब चेंडूला मोठे फटके सुद्धा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनल सामना आपण बघतोय खारेगाव मास्टर्स वर्सेस कोपरी मास्टर्स या दोन संघादरम्यान. छत्रशन पाहिलं आपण. लॉंग लेगला एक छत्रशक एक डीप स्क्वेअर लेग थोडासा फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक जाताना आपल्याला दिसतो. एक वाईड ऑफ लॉंग ऑन किंवा काऊ कॉंगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कवर एक पॉईंट थोडासा कवर पॉईंटच्या दिशेने आणि एक बॅकआउट ऑफ द पॉईंटला. पुल करायचा प्रयत्न एलिव्हेशन बनवू शकला नाही. बघितलं हँडल याच्या थोडासा खाली चेंडू लागतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. या ठिकाणी चेंडू अडला जातोय. मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज लागोपाठ बाद झाले होते. आपण जर पाहिलं तर 5 या धावसंख्येवर पहिला फलंदाज. 5 नाही निश्चितच धावचीच रुपयाने फलंदाज बाद झाला होता दुसऱ्या षटकामध्ये. त्यानंतर लागोपाठ 2 फलंदाज बाद झाले होते. राईट आर्म ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न चेंडू जातो थळम्यांच्या दिशेने. कुठल्याही प्रकारचं शत्ररक्षण त्या ठिकाणी नाही आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण. डिक्लेरेशन झोनमध्ये सुद्धा चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 20 या धावसंख्येवर पोहोचते. आणखीन जर आपण पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत ते 16 चेंडू 16 धावा. सोपं आव्हान होतं. आता प्रत्येक चेंडूमागे 1 धाव्याची आवश्यकता कोपरी मास्टर्स संघाला. या जनवन स्पोर्ट कामन आयोजित 40+ मास्टर्स चषक 2018 फायनलिस्ट फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट
फ्लाइट डिले होती चांगला फटका फाइनल लेग च्या दिशेने पुन्हा एकदा डिक्लेरेशन दोन मध्ये चेंडू जाईल दोन धावा डिक्लेअर अतिशय सुरेख फलंदाजी योगेशच्या मार्फत या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि योगेश पोहोचतोय वैयक्तिक 9 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 धावा आणखीन 14 धावांची आवश्यकता विजयासाठी चेंडू शिल्लक 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता शत्रक्षण बघितलं आपण थोडंसं जवळ केला तो लॉंग लेगचा शत्रक्षणाला पुन्हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पायला दलतो चेंडू जोरदार अपील धावची सुद्धा संधी होती मात्र या ठिकाणी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय योगेश निर्धा चेंडू एक डॉट चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज नरेश उर्वरित 14 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता कोपरी मास्टर्स संघाला विजयासाठी ओल्डी गोल्डी क्रिकेट आपण पाहतोय राईट आम ऑफ द विकेट यावेळेस बघितलं चेंडूला खेळून गाळा जातोय मिड ऑनच्या दिशेने एकदा पूर्ण शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय एकच धाव मिळेल एक धावपेक्षा जास्त का मिळणार नाहीये एक धाव्याने धावसंख्या 23 या धावसंख्येवर पोहोचते चांगलं स्कोरिंग आमच्या दोन्ही स्कोरर अचोलकर अँड कामनकर या दोन्ही स्कोरर मार्फत 23 धावा धावपलकावर आणखीन 13 धावांची आवश्यकता स्ट्राईक एंडवर डावखुरा फलंदाज जयंत पाटील आपल्याला दिसतोय ओ द विकेटचा मारा फ्लाईट दिला होता फ्लिक केलेला चेंडूला बघितला ग्लान्स केला जातोय चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय शत्रक्षक चेंडू मागे धावतोय मात्र त्याच्या अगोदर दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि डिक्लेरेशनचा इशारा सुद्धा पंचांचा दोन धावांचा दोन धावेने धावसंख्या 25 धावसंख्येवर षटकाची सुद्धा समाप्ती तर 3 षटकाची समाप्ती आणि 36 धावांचा टार्गेट पूर्ण करत असताना 25 धावा धावपलकावर लागतात उर्वरित 2 षटक शिल्लक आणि 2 षटकामध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असेल निश्चितच आपल्याकडे वेळ आहे आणि ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये जाईल तोपर्यंत वेळ आपल्याकडे आहे निश्चितच आपण डीजे यांना सुद्धा संधी देऊया किंवा डीजे हे सुद्धा कधीपासून शांत बसले यस डीजे वाजव की भरपूर स्पर्धेमध्ये फायनलिस्ट झालेला आहे तो म्हणजे फायनलपर्यंत पोहोचलेला आहे कोपरी हा संघ आणि आजसुद्धा त्याच दिशेने वाटचाल करताना दिसतोय असं मला वाटलं होतं ज्यावेळेस सामना चालू होता नवघर वर्सेस कोपरी की उलटफेर आपल्याला आज पाहायला मिळेल मात्र असं वाटते की पुन्हा एकदा कोपरी संघ फायनलमध्ये पोहोचेल तुला काय वाटते नक्कीच कारण आपण 3 षटकं आपण जर खारेगाव मास्टरची पाहिले होते तर 25 धावा पूर्ण केल्या होत्या आणि 2 षटकामध्ये निव्वळ 8 ते 10 धावा आलेल्या त्याच संकटात पडल्या त्या खारेगाव संघाला त्या जर त्या 2 षटकामध्ये जवळपास 15 ते 20 धावा आल्या असत्या तर नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या उभारता येऊ शकली आणि आता त्याचा फायदा झाला असता कारण आता 11 धावांची गरज आहे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे तर नक्कीच यावेळेस कोपरी संघ हा विजयाकडे आगेकूच करताना दिसतोय अतिशय बरोबर आहे उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आता फक्त आपण हेच म्हणू शकतो की मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल दोन्ही गोलंदाजांना बघूया पहिला 14 षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रेमनाथ येतोय गोलंदाजीसाठी शत्रक्षण जर पण बघितलं शॉर्ट दरम्यान एक लॉंग लेग त्याच्यानंतर एक डीप मिड विकेट वाईडिश मिड विकेट एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ एक मिड ऑन सुद्धा बघतो थोडंसं वाईड लावलेला मिड ऑनला यावेळेस टॅप केला होता चेंडूला पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय शत्रक्षक त्या ठिकाणी तैनात चांगलं शत्रक्षण तिथल्या शत्रक्षामार्फत होतोय एक धाव मात्र मिळते एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 26 धावा धावा 10 धावांची आवश्यकता विजयासाठी फायनलमध्ये जाण्यासाठी कोपरी संघाला या 40+ मास्टर्स चषक 2018
जर्मन कॉमन स्पोर्ट आयोजित ही स्पर्धा अग्रकुली समाज मंडल मुंबई ठाणे पालघर पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगला बॉल बॅक ड्राइव गडी बाजूने शक्यता आणि धावची झेपेने फलंदाज योगेश हा बाद तिसरा मोहरा बादोदोय कोपरी या संघाचा. बघितलं बॉल बॅक ड्राइव आपल्या फॉल्टर मध्ये अप्रतिम शतरक्षण करतोय प्रेमनाथ आणि धावचीच्या रूपाने योगेश सारख्या फलंदाजाला बाद करतोय. जिंकण्यासाठी आणखीन बघितलं पण 10 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक 10 टर्निंग पॉइंट होऊ शकते. आणखीन जर लागोपाठ 2-3 फलंदाज जर बाद केले तर प्रेशरमध्ये येऊ शकतोय कोपरी संघ. त्याच प्रकारची मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. शतरक्षण जर आपण बघितलं अद्याप ही हार मानलेली नाही आहे. 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न आहे खारीगाव संघाचा कारण महत्त्वाची लढत आहे. या लढतीमध्ये जो संघ जिंकेल त्याला एक पारितोषिक लागू आहे. यॉर्कर होता बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय. चेंडू येतोय लॉंगांच्या दिशेने शतरक्षक त्या ठिकाणी चुकतोय. चेंडू अडवला जातोय सीमारेषा अगोदर. दुसऱ्या तिसऱ्या धावाचा प्रयत्न गडी बाजूनीची सुद्धा शक्यता आहे आणि पंतांचा बोट आकाशाकडे उंच. फलंदाज या ठिकाणी जयंत पाटील जो डावखुरा फलंदाज होता तोच फलंदाज धावची चिरुपेने बाद. आवश्यकता 8 रन टू विन इन 9 बॉल्स 9 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता विजयासाठी कोपरी मास्टर्स संघाला. कंपल्सरी चेसिंग नियम निश्चितच माहिती आहे. जवळजवळ 12वी ते 13वी स्पर्धा आहे कंपल्सरी चेसिंग. या टुर्नामेंटमध्ये किंवा या स्पर्धांमध्ये आपण जर बघितलं ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. प्रशांत दर्शन येतोय यावेळेला स्ट्राईक एंड वर फलंदाज प्रशांत. पहिलाच चेंडूचा सामना करेल प्रशांत त्याच्या खात्यातला आणि चौथा चेंडू घेऊन जाईल फलंदाज प्रेमनाथ. प्रेमनाथ अँड प्रशांत दोन्ही जर आपण पाहिलं तर दोन्ही एकाच राशीचे खेळाडू. टॅप करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर अतिशय सुरेख डिलिव्हरी हाताळतोय. अतिशय चांगला चेंडू गुडलेन स्पॉट पेक्षा पुढे टप्पा खाणार होता आणि बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ही चुकीची पद्धत होती त्यामुळे हा चेंडू डॉट जातोय आणि एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज थोडासा पॉझिटिव्ह बॉडिंग लँग्वेज मध्ये येताना दिसतोय गोलंदाज प्रेमनाथ. त्या यावेळेस बघितला अतिशय चांगला फटका शतरक्षक त्या ठिकाणी चुकतोय. चांगला बॅकअप दुसऱ्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या एफर्ट मध्ये आणि या 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने धावसंख्या पोहोचते 30 या धावसंख्येवर. आता मात्र 6 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी कोपरी मास्टर्स संघाला खारीगाव संघासमोर. 7 चेंडू शिल्लक 7 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाज प्रेमनाथ अंतिम चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा गली रिजन मध्ये एक शतरक्षण लावलं जातोय. हॉपले येऊन लॉकले ड्राईव्ह लॉगाच्या दिशेने झेल होऊ शकतोय. सुएक झेल टिपला जातो आणि फलंदाज बाद. अंतिम 1 षटक शिल्लक आणि 1 षटकामध्ये विजयासाठी आणि फायनल मध्ये जाण्यासाठी कोपरी संघाला 6 धावांची आवश्यकता असेल. यस विजय दिल के पीछे गले पड़ गए.
चौकार देतोय खेळपट्टीवर जुगनू. खास करून आपण जर बघलं जुगनू हा रात्री येत असतोय, पण या ठिकाणी दिवसा जुगनू फलंदाजीसाठी येताना दिसतो आपल्याला. सहा धावांची आवश्यकता सहा चेंडूमध्ये. यावेळेस जर बघितलं आपण तर एक मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल, ज्या प्रकारची मॅजिकल गोलंदाजी सचिन तेंडुलकर यांनी केली होती आफ्रिकाच्या समोर हिरो चषक 1996 मध्ये. अतिशय जबरदस्त गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला होता. फायनल सामना वेस्ट इंडिज संघा जोडीला होता आणि हिरो कप जिंकला होता भारतीय संघाने. बघूया यावेळेला सहा धावा डिपेंड करतो की नाही गोलंदाज गोलंदाजीवर अविनाश. आणि मला असं वाटतंय की गोलंदाज अविनाश एक चांगला गोलंदाज आहे, मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती आणि हा सहा धावा डिपेंड करू शकतो, क्षमता आहे अविनाशाच्या मध्ये. मनीष नक्कीच आता त्या अपेक्षेचं सोनं करायला हवं, कारण तुमच्याकडे संधी चालून आलेली आहे आणि तुम्ही या संधीचा फायदा उचलून आपल्या गावासाठी जर चांगलं कार्य केलंय तर तुमचा संघ विजय होऊ शकतोय. पण खरंच कौतुक करावं वाटतंय खारेगाव मास्टर संघाचं, कारण कोपरीसारख्या बलाढ्य संघाला त्यांनी व्यवस्थित अशी फाईट दिली, चांगला कॉन्टेस्ट बनवलाय सेमीफायनलचा. पुन्हा गोलंदाज सज्ज अविनाश पहिला चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक एंडला. फलंदाज जुगनो सुरेख दिल्यावर एक अतिशय जबरदस्त चेंडू हाताळतोय. स्पेस सबन बघितला अतिशय चांगला ठेवला होता, टप्पा बरोबर ठेवला होता, चांगली लाईन ठेवली होती यावेळेस गोलंदाज अविनाश याने. प्रेशर मध्ये येऊ शकतोय फलंदाज कारण पहिला चेंडू डॉट गेलेला आहे. आता मात्र पाच चेंडू शिल्लक आणि पाच चेंडू मध्ये सहा धावांची आवश्यकता. आणखीन जर मनीष एक चेंडू डॉट गेला तर प्रेशर आणखीन वाढू शकतोय फलंदाजावर वर आणि कोपरी संघावर. नक्कीच आपण पाहू शकतोय की त्यांनी सर्व क्षेत्ररक्षणाचा अभ्यास करून क्षेत्ररक्षण लावलेलं आहे आणि चांगलीशी गोलंदाजी हातात. एक सबमरीन डिलिव्हरी आपण म्हणू शकतो, कारण त्या सबमरीन डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अविनाश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न झेल होऊ शकतोय, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी झेल सोडला जातोय आणि या दोन धावा पूर्ण केल्या जातात. या ठिकाणावरून जर खारेगाव संघ पराजित झाला तर हा कॅच सोडलेला नाहीये तर मॅच सोडलेला आहे आणि ही कामनची ही ट्रॉफी सोडलेली आहे असं सांगायला वावगं ठरणार नाही. नक्कीच नक्कीच एक प्रेमनाथ पटेल एक उत्कृष्ट झेल घेऊ शकतात पण यावेळेस मात्र काय चुकी झाले कळत नाहीये. नक्कीच या दोन धावा बोनसच्या रूपात या मिळालेल्या आहेत कोपरी मास्टर संघाला असं म्हणण्याचं वावगं ठरणार नाहीये. अतिशय बरोबर आहे, हा झेल नाही सोडलेला आहे तर ही एक ट्रॉफी सोडलेली आहे असं सांगायला वावगं ठरणार नाही. कारण ह्या जर झेल टिपला असता एक गडी बाद होऊ शकला असता, दडपण आला असता आणि चार चेंडू मध्ये सहा धावांची आवश्यकता थोडस प्रेशर मध्ये फलंदाजीसाठी येऊ शकला असता कोपरी संघ. आता मात्र उर्वरित चार चेंडू शिल्लक आणि चार चेंडू मध्ये चार धावांची आवश्यकता. अविनाश पुन्हा एकदा सुरेख दिलावारे अतिशय सुरेख दिलावारे मात्र यष्टरक्षक चुकतोय आणि ओव्हर थ्रो सुद्धा झालेला आहे. या ठिकाणी खराब क्रिकेट पाहायला मिळेल आपल्याला ते म्हणजे खारेगाव संघामार्फत. ह्यावेळेस दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. उर्वरित जर आपण बघितलं फक्त दोन धावांची आवश्यकता. निश्चितच जो झेल सुटलेला आहे तो झेल अतिशय महागात पडलेला आहे तो म्हणजे खारेगाव संघाला. या ठिकाणी निश्चितच धावत असताना चेंडू लागलेला आहे. या ठिकाणी ऑब्जेक्शन आहे खारेगाव संघाचं की एकच धाव द्यायला पाहिजे, मात्र पंच त्या ठिकाणी डिसाईड करतील. निश्चितच पंचांनी जो निर्णय दिला तो निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. दोन पंच आपण बघतोय विनायक म्हात्रे आणि महेंद्र पाटील. 40+ चे एक स्पेशलिस्ट पंच म्हटले जातात. जर एक पंच आपण बघितलं विनायक म्हात्रे जे भिवंडी 40+ मध्ये अंपायरिंग करत असतात आणि दुसरे पंच आपल्या याच असोसिएशन मध्ये अंपायरिंग करत असतात. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. कुठलाही वादविवाद अंपायरच्या जोडीला करायचा नाही आहे हे लक्षात घ्या. दोन धावा यस दोन धावा उर्वरित तीन चेंडू शिल्लक आणि तीन चेंडू मध्ये दोन धावांची आवश्यकता विजयासाठी कोपरी संघाला. मनीष निश्चितच एक झेल फार महत्वाची गोष्ट आहे, एक धाव ही महत्वाची आहे. जसं आपण म्हणू शकतोय की जर 100 रुपयाच्या नोट मधून जर 100 रुपयामधून आपण जर 1 रुपया बाहेर काढला तर तो 100 रुपये पूर्ण 100 रुपये होणार नाही. नक्कीच तीन आकड्यांचे दोन आकडे बनतात, पण नक्कीच यावेळेस जर झेल घेतला असता तर एक चांगल्या स्थितीत दिसला असता, पण तसं होत नाही. अजूनपर्यंत सामना हा अबाधित आहे, अजून अजिंक्य आहे, कोण जिंकेल असं सांगू शकत नाही. तीन चेंडूचा सामना शिल्लक आहे, दोन धावा हव्यात तर बेटर टीम विन्स. बघूया कोणता संघ जिंकतोय. यावेळेस क्षेत्ररक्षण थोडस जवळ लावलं जाते सिंगल रोखण्यासाठी. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर अविनाश
पुल केलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या अपॅट मध्ये सुरेख जेलडीपला जातोय आणि फलंदाज बाद. आता मात्र दोन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता. मनीष बघितलं यावेळेस टायमिंग फलंदाजाचं चांगलं झालं नव्हतं, मात्र डीजे यांचं टायमिंग अतिशय चांगलं झालेलं आहे. खरोखरच गाड्यांचं देखील एक वेगळंच महत्व असतं. घडी बाद झाल्यावर किंवा षटकार लागल्यानंतर त्याच अनुषंगाचं गाणं लागलं तर नक्कीच ते गाणं ऐकण्यासाठी देखील तेवढीच मजा येते, तेवढीच आनंद येतोय. आता दोन चेंडू दोन धावा कंपल्सरी चेस. ह्या चेंडूवर बघूया काय दडून बसलेला आहे, कारण ह्या चेंडूवर जर गडी बाद झाला किंवा निर्धाव गेला तर निश्चितच प्रेशर शेवटच्या चेंडू मध्ये येऊ शकतोय फलंदाजावर. दोन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता. यस, आतमध्ये जायचं नाही कोपरी टीम, लक्षात घ्या. पॅनल्टी सुद्धा आहे आपल्या असोसिएशन नुसार, कारण नियमाने आपण क्रिकेटचं आयोजन केलं जातोय. दोन चेंडू दोन धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश पाचवा चेंडू घेऊन जाईल. पाचवा चेंडू यावेळेस शतरक्षक चुकतोय आणि या दोन धावा पूर्ण केल्या जातात. अशा प्रकारे फायनल मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजे कोपरी संघ. कॉंग्रॅच्युलेशन कोपरी अँड हार्ड लक खारेगाव. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरले ते म्हणजे मनोज यांनी यायचं. मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेत मनोज. खारेगाव मास्टरच्या कर्णधारांनी यायचंय. खारेगाव मास्टरच्या कर्णधारांनी यायचंय. त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत, आभार व्यक्त करणार आहोत. येस, मॅन ऑफ द मॅच मनोज इज द मॅन ऑफ द मॅच. लाईन अप मध्ये शेकहँड सुद्धा करायचं आहे आणि शेकहँड झाल्यानंतर मनोज. यस, मॅन ऑफ द मॅच मनोज. मी विनंती करतोय जयेंद्र भोसकर यांना यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक थम्सअपचा खंबा. गर्मी जास्त आहे त्यामुळे थंडा कुलकुल करण्यासाठी आणि फायनल मॅच मध्ये हा थम्सअप म्हणजे तुफानी कुछ करते. फायनलच्या सामन्यामध्ये तुफानी करण्यासाठी थम्सअप दिलं जाते. मॅन ऑफ द मॅच मनोज. अप्रतिम गोलंदाजी, लेफ्ट आर्मर गोलंदाज. अतिशय चांगली खेळ आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी विनंती करतोय खारेगाव संघाचा कर्णधार, आपण यायचंय. आपल्या संघाचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. खारेगाव संघाचा कर्णधार आपण यायचंय. आपला सन्मान केला जाईल. सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे. अतिशय चांगला खेळ आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. मात्र पुन्हा एकदा आपण बघितलं जी परंपरा चालू आहे तोच कोपरी संघ फायनलमध्ये आपल्याला जाताना दिसतोय. खारेगाव संघाने चांगला कॉन्टेस्ट केलाय. त्यांना 35 धावांचं माफक आव्हान होतं, पण ते सुद्धा पूर्ण करताना कोपरी संघाची दमछाक झाली होती. तर आपण कोपरी संघ खारेगाव मास्टर संघाचे प्रमोद पाटील, टर्निंग पॉईंट काय सरला तुमच्यामध्ये, टर्निंग पॉईंट काय ठरलाय मॅचचा, तो दुसरा काय? निश्चितच म्हणजे मी म्हटलं होतं की कॅश नाही सोडला, तो कप सोडलेला आहे. चला बेटर लक नेक्स्ट टाइम. चांगला कॉन्टेस्ट झालाय. शिवेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बघू शकता. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते. खारेगाव संघाने सुद्धा अतिशय चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये दाखवला आणि आपण बघितलं अप्रतिम खेळ आजच्या दिवसामध्ये.